पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना फसवणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर आरोपीला कल्याण येथून पकडून गाडीतून आणले जात होते. त्यावेळी आंबिवली येथील रेल्वे फलाटाच्या वसईच्या क्राईम ब्रांच युनिट 2 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमवर जमावाने दगडफेक करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. यावेळी गाडीची नासधूस करत आरोपीला जमावाने पळवून नेले. या हल्ल्यात 3 पोलिसांना दुखापत झाली असून एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात या हल्ल्याप्रकरणी जमावाविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा शहरात पोलीस बतावणी करून लोकांना फसवणाऱ्या इराणी आरोपीबाबत खात्रीशीर माहिती वसईच्या क्राईम ब्रांच युनिट 2 अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांना मिळाली होती. सदर आरोपींवर 3-4 गुन्हे दाखल असून त्यांना पकडण्यासाठी क्राईम ब्रांच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, अमोल कोरे, मंगेश चव्हाण, रमेश भोसले, प्रशांत पाटील आणि अमोल तटकरे यांची टीम गुरुवारी सकाळी कल्याणला गेली होती. सदर टीमने आरोपीला पकडून गाडीतून आणत असताना आंबिवली येथील रेल्वे फाटकाच्या इथे 100-125 महिला, पुरुष आणि तरुण यांच्या जमावाने सकाळी 11:30-12 वाजण्याच्या सुमारास तुफान दगडफेक करून प्राणघातक हल्ला पोलिसांवर केला. यात पोलीस कर्मचारी अमोल कोरे यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्यांचे डोके फुटले आणि त्यांना 3 टाके पडले आहेत. तर पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील आणि अधिकारी गुर्जर यांना मुका मार लागला असून किरकोळ जखमी झाले आहेत.